त्यांच्या हातून चूक झाली असेल म्हणून त्यांना अटक पण झालेली आहे आणि त्यांना कोर्टात प्रोड्यूस केलेलं आहे. असं आहे का की सुशांत सिंगला मारल्यानंतर पण आत्महत्या दाखवा, दिशा सॅलियनला मारल्यानंतर पण तिची आत्महत्या दाखवा, असा त्या प्रकार नाही ना गेलाय. एखादा आमदार खासदार आपली प्रतिक्रिया देतो ती वैयक्तिक प्रतिक्रिया म्हणून देतो. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मुलाखतीत की मी एक बिझनेसमॅन आहे, माझ्या समक्ष माझ्या मुलाला धक्काबुक्की झालेली आहे, मग मी असं का सांगतो. संसद रत्नताई म्हणत होत्या की आता काय कायदा सुव्यवस्था ही राहिलीच नाही. मग मी म्हणेन मग अर्णब गोस्वामीला घरून घेऊन गेलं तर काय होतं. की तुम्ही जसं बोलायचं आपण कुठच्याच तोंडाने तुम्ही असं बोलू शकता. आणि मग असे दुसरे प्रवक्ते म्हणाले पाच गोळ्यांच्या ऐवजी 10 घेतल्या, 10 गोळ्या बाहेर केल्या. काय समाजाला सांगू इच्छित आहे तुम्ही केलं म्हणून आज हे केलेलं योग्य आहे, झालेला प्रकार हा गायकवाडांनी केलेला अयोग्य आहे. जे घडलंय त्याविषयी ज्याच्या हातून हे घडलं असेल त्यालाही पोलिसांनी शिक्षा करावी. मी डागाळण्यापेक्षा म्हणेन की कायदा सुव्यवस्था जेव्हा आपण चालवतो म्हणतोय, कुठचेही मंत्री किंवा गृहमंत्री स्वतः पोलिसांनाही काही सांगायला जात नाहीत. फक्त त्याच्यामध्ये एकच असतो जे सर्वांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न आहे की आमदार गणपत गायकवाड हे भाजपाचे आमदार आहेत, होम डिपार्टमेंट हे भाजपाकडेच आहे, त्यामुळे यांची चौकशी थांबवली जाईल का, त्यांना अटकच होणार नाही खरं आहे का, त्यांच्या जागेवर दुसराच माणूस दाखवले जाईल असं काहीतरी करत होते. आता तुम्ही आपल्याच माध्यमातनं टी व्हीवर जी सत्यता आली आहे त्यामध्ये सर्वांना कळलेलं आहे, तेव्हा कुठेही लपवून ठेवायचं नाही आहे. त्यांच्या हातून चूक झाली असेल म्हणून त्यांना अटक पण झालेली आहे आणि त्यांना कोर्टात प्रोड्यूस केलेलं आहे. यापेक्षा आणखी वेगळं काय देणार आहे, सरकार म्हणून वेगळं काय करणार आहे. असं आहे का की सुशांत सिंगला मारल्यानंतर पण आत्महत्या दाखवा, दिशा सॅलियनला मारल्यानंतर पण तिची आत्महत्या दाखवा, असं त्या प्रकार नाही ना गेलाय. त्याच्यामुळे जे घडलंय ते आप जनतेच्या समोर आहे आणि जे घडलंय त्याविषयी ज्याच्या हातून हे घडलं असेल त्यालाही पोलिसांनी शिक्षा करावी, कायद्याने शिक्षा करावी. एखादा आमदार खासदार आपली प्रतिक्रिया देतो ती वैयक्तिक प्रतिक्रिया म्हणून देतो. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मुलाखतीत की मी एक बिझनेसमॅन आहे, माझ्या समक्ष माझ्या मुलाला धक्काबुक्की झालेली आहे, मग मी असं का सहन करू. याचा अर्थ त्यांनी जी भूमिका मांडली आहे ही वैयक्तिक मांडली आहे, त्यांच्यावर झालेला अन्याय तो त्यांनी मांडला आहे. साहजिक आहे त्यांनी तातडीने त्या मुलाखतीमध्ये काही शिंदेसाहेबांविषयी बोलले असतील तर हे याच्यासाठी आहे कारण जे महेश गायकवाड आहेत ते काम करते शिंदेसाहेबांबरोबर, त्यामुळे साहजिक आहे त्यांना वाटणं की शिंदेसाहेबांच्या पाठबळावर हा उडतोय म्हणून. त्या एक भावनेतनं आणि ज्यावेळी ही घटना घडली त्या घटनेचं गांभीर्य पाहतात त्यांनी आपली उत्स्फूर्त तातडीची आपल्याला प्रतिक्रिया दिली. पण त्याचा अर्थ भाजप आणि शिवसेना या पक्षांतर्गत किंवा निवडणुकांवर याचा कुठचाही परिणाम होणार नाही. आज मी मगाशी जे आपण म्हणाला त्या पद्धतीने आमच्या संसद रत्नताई म्हणत होत्या काहीतरी की आता काय कायदा सुव्यवस्था ही राहिलीच नाही. मग मी म्हणेन मग अर्णब गोस्वामीला घरून घेऊन गेलं तर काय होतं. मी तुम्ही जसं बोलायचं आपण कुठच्याच तोंडाने तुम्ही असं बोलू शकता. खासदार नवनीत राणा असतील किंवा त्यांचे मिस्टर आमदार राणा असतील ते फक्त तुमच्या मातोश्रीसमोर येऊन काय हनुमान चालिसा बोलणार होते म्हणून 11 दिवस त्यांना तुम्ही आत्मे ठेवलं होतं. ती काय कायदा सुव्यवस्था पाळली जात होती का? माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना तुम्ही जेवणावरनं उचललं होतं अटक करण्यासाठी, ते कुठे पळून चालले होते का? आणि त्याच ताई आज अशा ह्याच्या आविर्भावामध्ये बोलत होत्या की केवढा मोठा अगदी महाराष्ट्रामध्ये सगळेच त्या US सारखे अमेरिकेसारखे रिव्हॉल्व्हर घेऊन बाहेर पडल्यासारखं बोलत होत्या. मग तेवढंच होतं तर ताई तुम्हाला केतकी चितळी दिसली नाही का हो? 40 दिवस ती आतमध्ये राहिली, तिने कुठची गन वगैरे घेतली होती का, फायरिंग केली होती का, याची उत्तरं कधी द्याल? आपण कुठच्या तोंडाने बोलताय? आणि मग असे ते दुसरे प्रवक्ते म्हणाले पाच गोळ्यांच्या ऐवजी 10 घेतल्या, 10 गोळ्या बाहेर केल्या. मी काय समाजाला सांगू इच्छित आहे तुम्ही आणि हे कोणी सांगावं? ज्यांची कॅरेक्टर चांगली आहेत, जे चांगल्या पद्धतीने राहिलेले आहेत, ज्यांनी सरकारमध्ये असताना कारभार स्वच्छ आणि चांगला केला असेल त्यांनी दुसऱ्यावर अशी आगपाखड करावी. जर अंबानींच्या घराखाली तेव्हा जे काही ठेवण्याचे प्रकार केले नसतेत ना तुम्ही म्हणावं, तर त्यांना एवढ्या केंद्राची सिक्युरिटीची गरज पण नव्हती. कधी विचार करणारच का याचा?
तुमच्या काळात आपण आपल्या काळात आपण काय काय करून बसलाय. मी असं म्हणणार नाही तुम्ही केलं म्हणून आज हे केलेलं योग्य आहे. झालेला प्रकार हा गायकवाडांनी केलेला अयोग्य आहे. पोलीस तपास त्याचा होत आहे. पण याच्यावर कोणी चांगल्या व्यक्तीने बोलावं ना, आपली प्रतिक्रिया द्यावी. हे जे प्रतिक्रिया देत आहेत विरोधी पक्ष म्हणून, आता त्यांचं कामच ते आहे, त्यांनाही माहिती आहे पुढे 10-20 वर्ष आपल्याला हेच काम करायचं आहे म्हणून आपलं करत राहत आहे. पण ती त्यांची लेवल राहत नाही, कारण असे अनेक प्रश्न विचारता येतील मला. ॲडव्होकेट गुणवर्ते आहेत, काय त्यांनी केलं होतं, किती दिवस त्यांना फिरवलेत, मुंबई घेतलेत की संभाजीनगर, संभाजीनगर गेले कोल्हापूर, कोल्हापूर गेलं की आणखीन जिल्हे, कशासाठी फिरवले, कुठचा कायदा वापरत होतात, कुठची सुव्यवस्था बघत होतात. संसद रत्न ताई ह्याचा थोडा विचार करा, आणखीन असे अनेक प्रश्न निघतील. कारण याच्यामध्ये असले दिशा सैलींमधून सगळं निघेल. मग आपण काय कायदा हो त्याच्यापेक्षा खरोखरच चांगलं. आज जो काय प्रकार झाला असेल त्याच्याविषयी कारवाई करायला सुरुवात झालेली आहे. कारवाई कुठे दाबून ठेवलेली नाही. जशी दिशा सॅलियन गेल्यानंतर काही लोकांनी सांगितली की हे आत्महत्या, जाण्याचंच गरज नाही, काय नाही, आतापर्यंत असेल अशी कुठचं सीन झालं असता ना, तर आमच्या ह्या मंत्र्यांनी ताबडतोब सांगितलं असेल हे अटक करून घेऊन जा म्हणून. त्यांना गायकवाडनं पण अटक झाली आहे ना, आमदारांना लांबवली नाही ती अटक किंवा थांबवलीही नाही. आणि अटक झाली म्हणून उगाच बोंबपड नाही मारायला आले. विरोधकांचं काम आहे, पण विरोधकांनी स्वतःची केलेली कामं बघावी पाहिजे.